कस्तुरीसाठी माझं वजन तेव्हा 65 किलो होतं. तर ते शिवाजी सर आणि अण्णा सर असतील, आम्ही रोज सकाळी 5 उठून पळायला जायचो. 3-4 महिने मी सरांसोबत होतो, तर 65 उतरून जवळपास मी 50 किलो पर्यंत वजन कमी केलेलं होतं. की बोर्डाच्या परीक्षेला जेव्हा मला उजव्या हाताने पेपर लिहायला त्रास होत होता किंवा कंटाळ येत होता, तेव्हा मी डाव्या हाताने पेपर लिहिला. कशी सुरी धरतो तू लहानपणापासून सांग, मला सांगण्यात आलं की तू लहानपणापासून या व्यवसायात आहे, तुझं घरची सगळी तीच करतात, मग सुरी पकडणं, मला मग कापूस आणून द्यायचे, कापूस कापायला लावायचे, ओंडका आणायला. कस्तुरी सापडली की मी चांगलं लिहू शकतो, चांगला अभिनय करू शकतो, चांगलं डिरेक्ट करू शकतो. मी काही शॉर्ट फिल्म्स केल्या आता मित्रांसोबत, तर ती माझी कस्तुरी सापडली मला. आणि एक रिक्षा आली, रिक्षातनं 2-3 पोते काढण्यात आले आणि ताजे म्हशीचे कातडे रिअल ते माझ्यासमोर ठेवण्यात आले आणि मला टेक समजवण्यात आलं की तुला म्हशीचे कातडं चोळायचं आहे मिठाने. तर मला पोस्टमॉर्टम कसं होतं हे समजवण्यासाठी विनोद सर, मी सनी सर पोस्टमॉर्टम रूममध्ये गेलतो. तर ती जी वाईब आहे ना त्या रूममधली, ती मी आजही विसरू शकत नाही. म्हणजे तिथं येणारे वास असतील, खाली त्या काय म्हणतो पोस्टमॉर्टम करणाऱ्याचा बेड असतो तो, तिथे सांडलेलं रक्त, ते वाळलेलं रक्त, डेड बॉडीजचे कपडे त्या तिथं पडलेले असतात, कापूस असतो वल्ला कापूस, तर तिथला जो वास होतो ना अजून म्हणजे कधी कधी मला असं ते जाणवतं. एवढे दिवस शूट होऊन सुद्धा ते माझ्या डोक्यात अजून बॅक ऑफ द माइंड आहेच. मधल्या आतमधले जे काही ऑर्गन्स असतात ना तिथे काढून ठेवलेले असतात. आणि सनी सरांनी मला दाखवलेलं हे आपलं आतडं आहे, हे आपलं लिव्हरचं एक तुकडा आहे, तर ते एवढं डोक्यामध्ये जाम बसलेलं की घरी आल्यावर मला जेवणच गेलं नाही, मी दिवसभर रडत होतो, माझं डोकं एकदम जाम झालं. फुल मेन्शन जे पोर मला ओळख सुद्धा नव्हते ते मला फोन करून बोलायचे की भय तुझं पिक्चरला नॅशनल भेटला, एक नंबर एक नंबर. आता मित्र पण येतात ना, मित्र म्हणतात नाही ऍक्टर बरं का एक नंबर असं, त्याला नॅशनल भेटला. की रूममध्ये जिथं आम्ही राहायचो विनोद सरांसोबत, आम्ही नॅशनल अवॉर्डचे पोस्टर्स आणून रूममध्ये लावलेले की ते स्वप्न होतं ते मिळवायचं आणि ते मिळवलं. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त कस्तुरी हा चित्रपट येत्या 8 डिसेंबरला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. तर या चित्रपटाचे मुख्य कलाकार आज आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. लेट्स अप मराठीमध्ये तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. थँक्यू. माझा प्रश्न असा आहे तुमच्या दोघांना की म्हणजे जेव्हा चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं 4-5 वर्षांपूर्वी झालेले, त्यावेळेस म्हणजे तुम्ही जी सुरुवात केली आहे, तुमचा हा पहिला चित्रपट आहे दोघांचा, तर अभिनय क्षेत्रामध्ये वळताना विद्यार्थी जीवनातून तुमचा अनुभव कसा राहिला आहे? अनुभव तसा नवीनच होता, कारण याआधी काही चित्रपटामध्ये असेल, शॉर्ट फिल्म असतील, नाटक, म्हणजे कशाचंच काय मला स्वतःला काही एक्सपिरियन्स नव्हता तसं. 9वीत असताना मी कस्तुरीचं ऑडिशन दिलं होतं आणि 9वी कसं 10वीचा पाया म्हणलं जातं, तर मी 9वीमध्ये रविवारच्या दिवशी कस्तुरीचं ऑडिशन होतं. तर मी जी ट्युशन लावलेली, म्हणजे घरच्यांनी ट्युशन लावलेली की 10वी चांगली निघावी म्हणून 9वीत जरा चांगला अभ्यास कर. मग रविवारच्या दिवशी ट्युशनमध्ये पण पेपर होता, तर मग मी घरच्यांना सांगितलं की मी ट्युशनचा पेपर नाही देत, आपल्या ऑडिशनला जातो एका फिल्मच्या. आणि घरच्यांना विश्वासच पटला नाही की बारशासारख्या ठिकाणी एका फिल्मचं ऑडिशन होणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट होती. तर मी घरच्यांना सांगितलं मी काय पेपरला जात नाही. मग घरचे म्हणले तुला सांगितलेलं कळतं का नाही, जरा अभ्यासाकडे लक्ष दे. मग मी काय केलं, ऑडिशनच्या इथं गेलो लोकेशनला, तिथं फॉर्म भरला मी. रुपेश भैयाला सांगितलं की मी ऑडिशन देईल म्हणलं, फक्त मला ट्युशनवरून यायला थोडा वेळ होईल, तर आल्यावर माझं ऑडिशन घ्या. मग फॉर्म भरला मी, ट्युशनला गेलो, 12-3 पेपर दिला, वापस यायला 4 वाजले मला. तवरचं सकाळी 8-9 ऑडिशन सुरू झालं होतं, तर हे पॅकअप करत होते विनोद सर सगळे, पॅकअपच झालं होतं सगळं. मग रुपेश भैयाला म्हणलं मी सांगितलेलं मला उशीर होईल म्हणून, तर मला फक्त इंटरव्ह्यू काय म्हणतात मला माझं ऑडिशन तरी घ्या फक्त तुम्ही. मग तो फॉर्म उडकायला लागला, माझा फॉर्म सापडला नाही, कारण सगळं पॅकअप ते सगळं गाडीत भरत होते. मग माझा फॉर्म कसा बसा सापडला त्यांना आणि ऑडिशनला गेलो मी. पहिल्या राऊंडला आकाश सर आणि गणेश सर होते, तर मग त्यांनी माझं ऑडिशन घेतलं. तर मला काय ऑडिशन म्हणजे काय होतं हे सांग त्यावेळेस माहीतच नव्हतं, कारण ऑडिशन अभिनय काय करणार मी मला माहीतच नव्हतं ना, कारण काय प्रिपरेशन करून गेलो नव्हतो. तर मग मला गाणं म्हणायला येत होतं, आवड होते तेव्हा, तर मग मी गाणं म्हणलं आणि आकाश सरांनी मला पहिल्या राऊंडपासून दुसऱ्या राऊंडला सिलेक्शन केलं. आता दुसऱ्या राऊंडला विनोद सर, आकाश सर आणि गणेश सर तिघं थांबलेले. तर विनोद सरांनी मला विचारलं की तू काय केलं फर्स्ट राऊंडला, सांगितलं गाणं म्हणलं. मग त्यांनी सेकंड राऊंडला माझं तेच गाणं वेगवेगळ्या इमोशन्समध्ये म्हणून घेतलं, म्हणजे कधी हसत, कधी रडत, कधी रागत, कधी लाजत लाजत, तर असे वेगवेगळ्या ह्याचे
ऑडिशन घेतलं त्यांनी, प्लस काही ॲक्ट दिला त्यांनी मला करायला. असं जवळपास 1 ते 2 तास माझं ऑडिशन चाललं. आणि ऑडिशन झाल्यानंतर मला सर मला एवढंच म्हणले की तुला आम्ही फोन लावून कळवतो तुझं झालं असेल, फक्त झालं म्हणून काय कन्फर्म सांगत नाही. तर मग घरी आलो मी, घरचे म्हणले कुठं गेलता ट्युशनवरनं, 4 वाजेपर्यंत घरी यायला पाहिजे होतं. मग सांगितलं ऑडिशनला गेलतो मी, तर घरचे म्हणलं बारशीसारख्या ठिकाणी होत असते होय उगं, तुला होय होय म्हणतील आणि हे करून नेतील, उचलून नेतील, किडनॅप करून नेतील. तर नाही म्हणलं. मग 2 दिवसांनी मला फोन आला आजीच्या नंबरवर की समर्थला आम्ही लुक टेस्टसाठी बारशीमध्ये बोलवतो ह्या लोकेशनला. तर लुक टेस्टला गेलो मी. मग तिथून पुढं जी प्रवास सुरू झाला आमचा, तर लुक टेस्ट झाल्या, कॉस्ट्युम टेस्ट झाले, लोकेशनवर जाऊन आम्ही प्रॅक्टिस केली, मॉकशूट असेल. कस्तुरीसाठी माझं जवळपास वय, कस्तुरीसाठी माझं वजन तेव्हा 66-65 किलो होतं. तर ते शिवाजी सर आणि अण्णा सर असतील, आम्ही रोज सकाळी पहाटे उठून पळायला जायचो. 3-4 महिने मी सरांसोबत होतो, तर 65 उतरून जवळपास मी 50 किलो पर्यंत वजन कमी केलेलं होतं. आणि आता काय म्हणतात फिल्म मध्ये जे कॅरेक्टर आहे गोपी, तर तो जरा गरीब घराचा दाखवलाय, तर त्याचे गालात मध्ये जायला हवे होते. तर आम्ही भात खायचं सोडून दिलं दोघांनी, श्रवण आणि मी, आणि मला सारखं सर चिंगम खायला द्यायचं कारण ते खाऊन खाऊन गालात मध्ये जात होते. तर मग असा प्रवास होता. अनुभव म्हणजे 3-4 महिने सोबत राहिल्यामुळं आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या. मला मी डावा हाताचा दाखवली, तर आम्ही संध्याकाळी 4-5 वाजता बॅट बॉल खेळायचो. तर बॅटिंग करताना मी डाव्या हाताने करायचो, बॉलिंग करताना डाव्या हाताने करायचो, हा डावखुरा दाखवले. मग जेवताना मी हे करायचो, काही लिहायचं असेल तर. ह्याचा फायदा मला 10वीमध्ये झाला की बोर्डाच्या परीक्षेला जेव्हा मला उजव्या हाताने पेपर लिहायला त्रास होत होता किंवा कंटाळ येत होता, तेव्हा मी डाव्या हाताने पेपर लिहिलेत. आणि त्याचा फायदा मला, हा अनुभव आणि फायदा तर तसाच झाला कस्तुरीचा की मी जो पेपर 3 तासात उजव्या हाताने सोडवायचा, तो 2.5 तासात अख्खा पेपर माझा सॉल्व होऊन जायचा. आणि तुझा काय अनुभव राहिला? अनुभव असे म्हटले चांगलेच आहेत. आणि माझं पण सरांनी बरोबर ओळख होती, मोरक्यापासून ओळख होती. मी 1-2 ऑडिशन दिली तेव्हा मला माहीत होतं सर असेच आमच्या शाळेत आले ते म्हटलेले. मला स्वतः प्रश्न म्हटले तू ऑडिशन द्यायला ये, आपल्या तुला लुक टेस्ट ते करायचं. मग मी ऑडिशन दिली. मग मला तिथं ऑडिशनला सांगण्यात आलं की तुझा एक मित्र आहे, मित्राच जी कुत्रा आहे ना ती मेलेला आहे, त्याच्या अंगाचा घाण वास येतोय. मग तू त्याला कसं समजून सांगशील? तुझा जिग्री मित्र 1-2. मग मी ॲक्ट केलं आणि मग मला म्हटले फोन लावून येतील. मग मला 3-4 दिवसांनी काहीतरी फोन आला, लोकेशनला गेलो. मग मला काहीच माहीत नव्हतं, तिथं फोटो बिटो लावलेले. आणि मग मला सांगण्यात आलं की बाबा तू एक मुस्लिम घराण्यातलं दाखवलेला आहे. मग मी टिक्का लावायचो पूर्ण ही माझं. मग सरांनी मेकअप करण्यासाठी मला सुरमा लावला, आधी सुरमा लावला, परत मोठी मोठी शर्ट घातली, टोपी घातली, आणि मग लुक टेस्ट केली. मग सरांनी माझ्यासोबत 2-3 ऑप्शन पण ठेवलेली, वा तो एकटाच नाही, म्हणजे ऑप्शन ठेवलेली. मग त्यातनं मग पुढे गेलो. मग 3-4 महिन्यांनी मग आम्ही एकत्र राहायला लागलो. मग म्हटला तसं आमचं वजन कमी करून घेण्यात आलं. मेन गोष्ट म्हणजे ही होती माझ्यासाठी की मी खाटीक दाखवलो आहे. मग खाटीक कशी सुरी धरतो तू लहानपणापासून सांग. मला सांगण्यात आलं की तू लहानपणापासून या व्यवसायात आहे, तुझं घरची सगळी तीच करतात. मग सुरी पकडणं, मला मग कापूस आणून द्यायचे, कापूस कापायला लावायचे, ओंडका आणायला पाठवायचे, म्हणजे असं पूर्ण प्रॉपरली करून घेत होते. ऑन लोकेशन जाऊन मला दाखवायचे कसे कापत्यात, कसं चालू आहे त्यांचं, काय मागितलं, काय द्यायचं, असं पूर्ण दाखवण्यात आलं. आणि मेन भाषा ही हिंदी, बागवानी हिंदी, म्हणजे थोडी मराठी थोडी हिंदी, अशी बागवानी हिंदी होती. मग ती आमच्याकडनं करून घेतली. वेगवेगळे अनुभव आहेत, भरपूर अनुभव आहेत, मजेदार किस्से आहेत. अजून त्यातनं आम्हाला शिकायला भेटलं, एकतर त्या अनुभवातनं म्हणा खूप शिकायला भेटलं. फिल्म इंडस्ट्री काहीच माहीत नव्हती, मी छोटे रोल केले होते, हे सेकंड लीडचं रोल मला पहिल्यांदाच भेटलं. फिल्म इंडस्ट्री काहीसुद्धा माहीत नव्हती. आता फिल्म इंडस्ट्री जाणून घेण्यासाठी आम्हाला इतकं उत्सुकता होत होती, म्हणजे 1 नंबर असं अनुभव आहे. तुम्ही जेव्हा ऑडिशन दिलं आपण बघू शकतो पोस्टरवरती, पण तुम्ही म्हणजे खूप लहान दिसताय, आता कुणी ओळखणार पण नाही. पण जेव्हा तुमचं म्हणजे सिलेक्शन झालं, तर तेव्हा किंवा त्याच्या अगोदर आपण म्हणू शकतो की नेमकं तुमच्या घरच्यांनी तुम्हाला कसं सपोर्ट केला, किंवा त्यांची तेव्हाची भावना काय होती आणि आत्ताची काय आहे? मला पहिल्यापासून आईने आणि आजीनं खूप सपोर्ट केलेला आहे. म्हणजे जसं सांगितलं की मी वडील जे होते माझे, ते मला शिक्षणाकडे जास्त अडकले होते, पण मला कलेची आवड होती थोडी. तर 10वी नंतर 11वी 12वी मी घरचं काय म्हणजे वडिलांनी सांगितल्यामुळं नीटची तयारी करत होतो. तर 2 वर्षात मी काय म्हणता येईल की
मी लातूरला होतो, बार्शीत सोडून लातूरला गेलो ट्युशनमध्ये नीटच्या तयारीसाठी. तर मला तिथं काही लक्षच लागत नव्हतं, पण 12वी पास आउट झाल्यानंतर मला माझी कस्तुरी सापडली की मला थोडंफार अभिनय करायला आवडत होता, काही लिहायला आवडत होतं. मी आता मास कॉम करतो आहे पुण्यामध्ये. तर मला काय म्हणते, माझी कस्तुरी सापडली की मी चांगलं लिहू शकतो, चांगला अभिनय करू शकतो, चांगलं डिरेक्ट करू शकतो. मी काही शॉर्ट फिल्म्स केल्या आता मित्रांसोबत, तर ती माझी कस्तुरी सापडली मला. तर आई वडिलांना काय म्हणते ते आनंद आहे, त्याच्यातच मी आनंद आहे की मी जे करतो हे त्यांना आवडते आणि त्यांना आता समजतंय की म्हणजे 9वीमध्ये त्यांना एवढं इंडस्ट्रीबद्दल थोडं काय माहीत नव्हतं, पण आता माझ्या थ्रू त्यांना समजतंय की फिल्म आता रिलीज होते तर प्रमोशनसाठी त्याला बाहेर पडावं लागतंय, तर ते सपोर्ट करतायत आणि हीच गोष्ट मला काय म्हणतात चांगली वाटते. आणि तुझं काय? पहिला पिक्चर माझ्या मोरक्या वेळेस मला सपोर्ट होता घरच्यांचा, कारण जे माझे काका आहेत ते त्यांनी आधीपासून नाटक बिटक केलेले, त्यांचा फुल सपोर्ट आहे काकांचा माझ्या. मग कस्तुरीच्या वेळेस मला 4 महिने राहण्याची मुदत नव्हती की बाबा सरांनी सांगितलेलं 4 महिने आम्ही त्याला ठेवून घेणार आहे शाळा बिळा बंद. घरचे म्हणाले नाही 4-4 महिने ठेवणं म्हणजे शाळा बंद ही जरा अवघड होतं. मग माझ्या काकाचा सपोर्ट असल्यामुळे शाळेत जाऊन आम्ही ही साईन बिन केलं. म्हणजे काकांचा सपोर्ट आहे मला या क्षेत्रात उतरण्यासाठी. आता दुकानामुळं काही जमत नाही आहे, पण चालू काहीतरी ॲक्टिव्ह करण्यासाठी चालू आहे. कस्तुरीनिमित्त मला माझी कस्तुरी पण मला सापडली की ऍक्टिंग आपल्याला जमती. तुमच्या दोघांच्याही कस्तुरी तुम्हाला मिळाली असं म्हणू शकतो आपण. आणि आता तुमचे भविष्यातील प्लॅन्स काय आहेत, किंवा पुढे तुमचे कुठले चित्रपट येणार आहेत, किंवा अजून तुम्ही कुठे ऑडिशन देताय वगैरे, काय प्लॅन आहे? सध्या पुण्यात असल्यामुळे मी कॉलेज करतोय मास कम्युनिकेशन. तर काही स्वतः शॉर्ट फिल्म्स लिहिलेले आहेत काही. आता कस्तुरी रिलीज झाल्यानंतर थोडं जेव्हा फ्री होईल प्रमोशन मधून, तर मित्रांसोबत करेल शॉर्ट फिल्म आणि याच्यातच काय काही ना काहीतरी करेल. माझं पण तसंच आहे, ही शॉर्ट फिल्म लिहितोय ह्याच्यासोबतच चालू आहे. कॉन्टॅक्ट होत राहतात मोबाईलवर, जो ही लिहितो त्यात सजेशन विजेशन देणं, परत जरा एडिटिंगमध्ये करायचं चालू आहे करिअर माझं. अश्रवण, ज्यावेळेस शूटिंग चालू होतं चित्रपटाचं, त्यावेळेस असे काही सीन होते किंवा असा काही किस्सा घडला का ज्यावरती तू विश्वास ठेवू शकत नाहीस, किंवा तो तुझ्याकडून अजूनही विसरला जात नाही, असं काय घडलं होतं? एक किस्सा आहे जो म्हणजे फिल्ममध्ये बघताना आपण बघा की मी खाटीक घरचं दाखवलो आहे. खाटीक घरचं दाखवल्यामुळं मी असं दाखवलो, ज्या खाटीक घरचं दाखवलं ते म्हशी कापत आहेत असं दाखवण्यात आलेलं आहे. आणि मग मला दाखवण्यात आलं होतं की मला सांगण्यात आलं होतं की आपण जे टेक करणार आहो, मी म्हशीच्या कातडीला मीठ लावतोय वाळवण्यासाठी, जे आपण शूट करणार आहो ते आपण मी आर्ट डिरेक्टरला विचारायचो की बाबा आपण हे कसे शूट करणार आहो, कारण मग आर्ट डिरेक्टर म्हणायचे आपण पोतं वल्ल्या पोत्यावर करणार आहोत. आणि मॉक शूटला पण आम्ही वल्ल्या पोत्यावर केलं, तर मग मला एवढी भीती वाटत नव्हती. पण ज्या ऑन लोकेशन गेलो, शूट चालू झालं, शूट लागलं त्या टेकचं, मग मी परत आर्ट डिरेक्टरला जाऊन विचारलं की बाबा सर ती आपलं ठरलेलं पोत्यावर जा ना. सर म्हटले हां काय नाही एवढं नको टेन्शन. आणि एक रिक्षा आली, रिक्षातनं 2-3 पोते काढण्यात आले आणि ताजे ताजे म्हशीचे कातडे रिअल ते माझ्यासमोर ठेवण्यात आले. आणि मला टेक समजवण्यात आलं की तुला म्हशीचे कातडं चोळायचं आहे मिठाने मीठ बीठ, म्हणजे माझं पूर्ण मी ज्या कॅरेक्टरमध्ये गेलतो ते पूर्ण मी 4 महिन्याची मेहनत माझी व्यर्थ गेली ती त्या वासामुळं. माझं पूर्ण डोकं ही झालं होतं, मला काही सुधरत नव्हतं. मग मला माझे इतके रिटेक झाले, 10-12 रिटेक झाले त्यात, सरांची चिडचिड माझी चिडचिड काही समजत नव्हतं, कारण ते मस्त वासच इतका डेंजर होता. मग मला आकाश सर म्हणून आहेत त्यांनी एका साईडला नेलं. मग मला सांगण्यात आलं की तू श्रवण नाही आहे, तू आदिम आहे, तू लहानपणापासून हे काम तुझ्याकडे आहे घरच्यांचं, हे तुला करावं लागतंय आणि त्याला तुझी तुला सवय पडलेली आहे, तुला काहीसुद्धा वाटत नाही, नॉर्मल कर. मग त्यानंतर मी लक्षात आलं की मला आपण आपल्यामुळं कुठेतरी पिक्चर हुकू शकतो किंवा ही खराब होऊ शकतो, मला ही झालं. मग मी गेलो परत परत कातडी बितडी लावले, मग चालू झालं सीन. त्यानंतर मी 1 टेक ओके टेक दिलं. आणि तुझा अनुभव काय सांगशील, आकस्मित अनुभव कसा होता? दोन गोष्टी आहेत, एक फिल्म शूट दरम्यानचे आहेत आणि काय फिल्म शूट होण्याआधीचं आहे. तर फिल्म शूट होण्याआधी मी जे कॅरेक्टर दाखवलं आहे गोपीचं, तो एका मेहतर समाजाचा दाखवलेला आहे, सफाई कर्मचाऱ्याचा. तर मी पोस्टमॉर्टम करणारं दाखवलं, तर बारशीमध्ये आमची पोस्टमॉर्टम रूम आहे. तर मला पोस्टमॉर्टम कसं होतं हे समजवण्यासाठी विनोद सर, मी सनी सर पोस्टमॉर्टम रूममध्ये गेलो होतो. तर
ती जी वाईफ आहे ना त्या रूममधली, ते मी आजही विसरू शकत नाही. म्हणजे तिथं येणारे वास असतील का खाली, त्या काय म्हणतो पोस्टमॉर्टम करणारा बेड असतो तो, तिथं सांडलेलं रक्त, ते वाळलेलं रक्त, डेड बॉडीजचे कपडे त्या तिथं पडलेले असतात, कापूस असतो वल्ला कापूस, तर तिथला जो वास होता ना अजून म्हणजे कधी कधी मला असं ते जाणवतं. एवढे दिवस शूट होऊन सुद्धा ते माझ्या डोक्यात अजून बॅक ऑफ द माइंड आहेच. तर त्याचा अनुभव म्हणजे तिथलं जे एक्सपिरियन्स केलं मी वापस जेव्हा आम्ही ती व्हिजिट झाल्यानंतर रूमवर आलो, तर मी त्या दिवशी जेवलो नव्हतो, कारण तिथं मी जे बघितलेलं जे डेड बॉडीजमधले आतमधले जे काय ऑर्गन्स असतात ना तिथे काढून ठेवलेले असतात, आणि सनी सरांनी मला दाखवलेलं हे आपलं आतडं आहे, हे आपल्या लिव्हरचा एक तुकडा आहे, तर ते एवढं डोक्यामध्ये जाम बसलेलं की घरी आल्यावर मला जेवणच गेलं नाही, मी दिवसभर रडत होतो, माझं डोकं एकदम जाम झालं. आणि ह्याचाच फायदा मला शूटवर झाला की कधी कधी काय होतं की सेटवर एवढे लोक बघितले ना की घाबरतो, तर मग मी काय होतं की माझं डायरेक्ट शिफ्टच व्हायचं, मी गोपीतून डायरेक्ट समर्थ व्हायचो, कॅरेक्टरच विसरून जायचो काय. तर आम्ही जेव्हा व्हिजिटला गेलतो ना तर तेव्हा विनोद सरांनी माझे एक व्हिडिओ काढलेले तिथं की सनी सर मला समजून सांगताना, तर मी जेव्हा ते व्हिडिओ बघायचो तेव्हा वापस कॅरेक्टरमध्ये येण्यासाठी मला मदत व्हायची की मी जरी समर्थ आहे तर ह्या व्हिडिओमध्ये गोप आहे आणि तुला ह्याच्यासारखं ते कॅरेक्टर करायचं आहे. तर ते व्हिडिओ दाखवल्यानंतर मग आम्ही टेक द्यायला जायचो आणि आमचं काय म्हणतात वर्कशॉप आणि मॉकशूट एवढं चांगलं झालं की आम्ही काही काही टेक वन टेक दिलेले आहेत फिल्ममध्ये. कधी कधी काय व्हायचं इव्हिनिंगच्या सीनला सूर्य लवकर खाली जायचा, तर आमचे मनोज सर काय करायचे की मला श्रवणला असं चॅलेंज द्यायचं पुढचं जर टेक वन टेक दिला तर 5-स्टार कॅडबरी देतो विनोद सरांना न सांगता. तर त्यावेळेस गोडखाना जास्त देत नव्हते कारण शरीर वाढेल, तर मग मनोज सर न कळत म्हणायचे 5-स्टार कॅडबरी देणार. आणि काही काही सीन असे आमचे की आम्ही वन टेक दिलेले आहेत. ट्रेलरमध्ये एक सीन दिसतो की माझा डायलॉग आहे की मेरा पहिला बक्षीस आहे, अब कस्तुरी का अत्तर लगेच बक्षीस लेने जाएंगे, आणि दगड घेतो आणि तो एका पत्र्यावर मारतो. तर मनोज सरांनी सांगितलं समर्थ लाइट चालली आपल्याला लवकर उरकायचं आहे, म्हणलं मनोज सर थांबलं तुम्हाला वन टेकच देतो, मग दगड उचलला आमचा डायलॉग झाला आणि मी मारला. आणि ते एवढं नॅचरली झालं की ते दगड वाजल्यानंतर त्या मिलमधले कबूतर सुद्धा उडून गेले. तर असे काय अनुभव आहेत. आणि अजून एक सीन आहे की कस्तुरीमध्ये मला उलटी करण्याचा एक सीन आहे, तर विनोद सर काय म्हणले तोंडात 1-2-4 बिस्किटे ठेव आणि तू फक्त बाहेर ये आणि टेक कॅमेरा चालू ये पुढे आणि तू फक्त ते बिस्किट हे कर. तर मलाच ते थोडं वाटलं की एवढं आर्टिफिशियल नको करायला सरांना, म्हणतो सर मी ट्राय करतो मला जर खरंच उलटी आली तर ते चांगलंच होईल. तर मी एवढं कॅरेक्टरमध्ये गेलो ते आणि पोस्टमॉर्टम रूम बघितला, सरांनी व्हिडिओ दाखवले मला, तर ते माझ्या डोक्यामध्ये ते फिरतच राहिलं. आणि मी गोपी कॅरेक्टर म्हणून तिथं बसलो त्या एका जागेवर, टेक चालू होता आणि मी आतमधनं सगळं माझे जे काही प्रेशर असेल ॲज अ गोपी कॅरेक्टर म्हणून ते सगळं बाहेर काढलं आणि खरंच उलटी आली मला त्या टेकला. आणि तो टेक एवढा चांगला झाला की तो पण वन टेकच झाला. असं वन टेकच्या खूप मजा आहेत त्या फिल्म मध्ये. तुमच्या वन टेकचे बरेच किस्से आहेत आता आम्हाला चित्रपट पाहून समजेलच. मात्र ज्या वेळेस चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला तेव्हाच्या तुमच्या भावना काय होत्या? हा, तर मी जसं सांगितलं की 2 वर्ष मी लातूरला होतो 11वी 12वी, तर मला तेव्हा शिक्षणाचं आवडच नव्हती, मी 2 वर्ष फिल्म बघत होतो, म्हणजे घरच्यांनी एवढं शिक्षणासाठी पाठवलं मी तिकडं फिल्म बघतोय. तर मग मी फिल्म बघत असताना अचानक मला इंस्टाग्रामवर मेन्शन आलं की माझ्या मामाने केलं, म्हणलं मामा कधी इंस्टाग्राम मला मेन्शन करणार, मग मी स्टोरी बघितली तर त्यांना मेन्शन केलं की कॉंग्रॅच्युलेशन समर्थ सोनोने फॉर युअर नॅशनल अवॉर्ड फॉर दिस फिल्म. तर मला प्रश्न पडला की खरंच नॅशनल भेटला आहे का काय. मग मी परत विनोद सरांना फोन केला, तर सरांनी सांगितलं आपल्याला राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार भेटला आहे आणि खूप मोठा अवॉर्ड असतो असं सांगितलं. तर तिथून पुढे मग मला सगळ्यांचे फोन यायला लागले, मी घरच्यांना सांगितलं तर घरचे खुश होते की अचानकच, कारण लातूरमध्ये मी रविवारी लातूरमध्ये पण ट्युशनमध्ये टेस्ट असतात तर टेस्टमध्ये फेल होतात, म्हणून मी घरच्यांना कधी फोन लावून सांगत नव्हते. मग अचानकच घरच्यांना फोन केला, घरच्यांना वाटलं पेपरला चांगले मार्क पडले म्हणून सांगण्यासाठी फोन केला आहे. मग सांगितलं मी नाही नॅशनल अवॉर्ड भेटला आहे आणि अशी अशी गोष्ट झाली. तर मग घरचे खूपच खुश होते तेव्हा. आणि तुझा अनुभव? माझा तर अनुभव म्हणजे तो एकदम, माझी बहीण आहे तिला पोरगी झालती आणि मग ते फोन आलते मला, मला काहीच माहीत नव्हतं. मग त्यांचा फोन गेल्यावर सरांचे 2 मिस कॉल येऊन पडलेले. मी म्हटलं सर तर मला फोन लावत नाही, बघू फोन लावून. मग फोन लावला, फोन लावल्यावर सर म्हटले आपल्याला नॅशनल अवॉर्ड भेटला.
मला आम्हाला आधीपासूनच सांगितलेलं आपल्याला नॅशनल भेटणार आहे, नॅशनल हे आमचं स्वप्न होतं. एकदम झटक्यात असं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं आणि अजून एक दुसरी खुशी होती की मी मामा झालतो. एकदम भारी. मग मी दीदीला फोन करून सांगितलं तुझी मुलगी मला एकदम लक्की आहे, म्हटलं माझं स्वप्न असं पूर्ण झालंय एका फोनवर. इतकं खुश झालो आणि इंस्टाग्राम ओपन केलं ना फुल मेन्शन. जे पोर मला ओळखतसुद्धा नव्हते ते मला फोन करून बोलायचे की भाई तुझा पिक्चरला नॅशनल भेटला एक नंबर एक नंबर. आता मित्र पण येतात ना, मित्र म्हणतात नाही ऍक्टर बरं का एक नंबर असं त्याला नॅशनल भेटला सांगतात. जे मित्र आता बोलत नाहीत काय करत नव्हते ते एकदम बोलतात. भारी भारी वाटत होतं एकदम हवेत गेल्यासारखं. म्हणजे आम्ही एवढी तयारी केली होती की रूममध्ये जिथं आम्ही राहायचो विनोद सरांसोबत आम्ही नॅशनल अवॉर्डचे पोस्टर्स आणून रूममध्ये लावलेले की ते स्वप्न होतं ते मिळवायचं आणि ते मिळवलं. तर हे होते कस्तुरी चित्रपटातील मुख्य कलाकार, मुख्य अभिनय करणारे गोपी आणि आदिम. तर तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि तुमच्या चित्रपटासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.